ए, इतने इतने छोटे छोटे देव कैसे शादी हो गई मेरे को पता नहीं। ये तो बात है, ऐसा करते था, ये करते हैं। सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत, विरोधी पक्ष म्हणतात आम्हाला संपवायला निघालेत, मग उरलं कोण? उरलो आपण। वीट आणा लोकांना। मी अशा प्रकारची गोष्ट कधी सत्ताधारी विरोधी पक्ष मी कधी आजपर्यंत कधी बघितली नाही। काय प्रकारचे आरोप करतात टेलिव्हिजन चॅनलवरती, काय शिव्या काय देत आहेत, काय बोलतायत, कुठची भाषा? महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्या काय काय पाहतायत? काय त्यांना वाटेल राजकारण असंच असतं? अशीच गोष्ट असते, याच गोष्टी बोलायच्या असतात, अशाच चालतात? अहो, हे जर विधानसभेमध्ये बोलत असतील, खाली ग्रामपंचायतीला काय चालू असेल, जिल्हा परिषदेला काय चालू असेल, पुढे भविष्यात काय होईल? कुठचाही मागचा पुढचा विचार न करता आपले बस तोंडाला येईल ते फक्त बरबळायचं। अरे किती बोलतात ते संजय राऊत, किती बोलतात, आणि सगळ्या सगळ्याचे एक ऍक्शन असे, तो असा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो काय हुआ, हे तो बात है, ऐसा करते था, ये करते। चॅनल लागलं की हे सुरू, कॅमेरा हटला, हा बाकी काय चाललंय, सगळं वगैरे एकदम व्यवस्थित वगैरे, मग हे कुठून आलं ऍक्शन? मी एकदा असाच काही वर्षांपूर्वी एका सभेला गेलो होतो, मग नॉर्मल बाजूला एक जण बसला होता नेता, तर नाव नाही सांगत, सहज साधा नीट बोलत होतो आम्ही एकमेकांशी, असं झालं तिकडे जाऊन आलो, म्हणून मी इकडे जाऊन आलो वगैरे वगैरे, तेवढ्यात त्याच्या नावाची घोषणा झाली। मला बोला मी भाषण करू झालो, म्हटलंय आज इथे जमलेले सर्व बांध, अरे का आता नीट होतास, झालं काय तुला, प्रॉब्लेम काय झाला? तसं येते बालासाहेबने जो किया है, डोळे मोठे मिठे करणार, भुवा बिवा उडवणार बिवणार, किती बोलतो? अरे प्रश्न बोलण्याचा नाही, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्या बघतायत। ते एक परवा आमचे राज्यपाल काही समज बिमज काय आहे का? मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो, बघितलं ना कसं आहे ते, मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो, मला असं वाटलं शेकहँड केल्यावरती माझा हात बघायला लागतील, आपका मंगल तो यहां पे है और बुध का एक यहां पे है, कुडबुडे ज्योतिषी असतात ते का? तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का? शिवाजी महाराज, रामदास स्वामी, तुम्हाला काय माहिती आहे का? आपला काही संबंध नसताना, आपला काही त्याच्यावरती अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं। ना छत्रपतींनी आजपर्यंत कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरु होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं कुठच्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते। नुसती भांडणं लावायची, ज्याच्यातनं एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची, त्यातनं आम्ही बोध काय घेणार नाही की रामदास स्वामींनी काय लिहिलंय। रामदास स्वामींनी आमच्या शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना, माझ्या घरात लावलंय मी,
जे त्यांनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना, आजपर्यंत या क्षणापर्यंत शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. आज आत्ता काढा, परत घरी जाल त्याला परत काढा, घाल कॉम्प्युटरवरती काढा, तुमच्या वाचा ते निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू कोण? श्रीमंत योगी. श्रीमंत योगी आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कल्ट श्रीमंत आहे. आमच्या लोकांना, आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं आणि फक्त तुमची माथी फिरवून मतं मिळवायची, एवढाच फक्त उद्योग सुरू यांचा. काय बोलला? राज्यपाल परवा दिवशी त्या भाषणामध्ये कुठेतरी मला दाखवलं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल बोलतोय. इतने छोटे छोटे ते कैसे शादी हो गई मेरे का पत्ता नाही. अहो तेव्हा लहानपणी व्हायची लग्न, तुमचं अजून नाही झालं. चला नको तिथे बोटं घालायची ना, काही सवय मला काही कळत नाही मला. आणि मग सगळे बाकीचे आहेतच, आपको क्या लगता है, आपको क्या लगता है, लागली सगळी झुंजायला, सगळी कोंबड्या लागल्या झुंजायला. आम्ही येडे पागल परत सगळे.